उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी गेलेल्या मोटरसायकलींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करीत तपास करून पवन रमेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून 5 मोटरसायकली हस्तगत केल्या. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांनी अधिक माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशन दिनांक 31 मार्च 2024 रोजी फिर्यादी शहबाज सय्यद यांनी त्यांच्या मोटरसायकल MH15CF4738 चोरी झाल्याबाबत पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या परिमंडळ 2 विभागाच्या DCP मॅडम ACP डॉक्टर सचिन बारी सर यांनी घटनास्थळी भेट दिली. आमचे पोलीस आयुक्त साहेब आणि वरिष्ठांनी वारंवार चोरी करणाऱ्या आरोपींना त्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या. त्यानुसार आमच्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारी सर, आमचे क्राईम PI श्रीयुत नलावडे सर यांनी गुन्हे शोध पथकाला आदेश देऊन पुढील कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई लोंढे आणि आमचे चालक सुनील वायकंडे यांना माहिती मिळाल्यानुसार आम्ही आरोपीला आम्रपाली झोपडपट्टी येथून ताब्यात घेतले. आरोपीकडनं चोरी केलेली मोटरसायकल आम्हाला हस्तगत झाली. त्या आरोपीला पोलिसांना सांगून आमच्या DB पथकाने पोलीस हवालदार लखन, पोलीस हवालदार शेख यांनी चौकशी केली. त्यामध्ये आरोपीकडून अजून 5 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. त्या टोटल 1,72,000 एवढा मुद्देमाल आम्ही आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्याचा तपास अजून चालू आहे. पोलीस हवालदार लखन आमच्या त्याचा तपास करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रगतवान, पंकज करपे, सुनील गायकवाड, सुनील वायकंडे, सतीश मडवई आदींनी केली आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सनी काळे, नाशिक रोड.